नागपुर पुलिस की अपराध शाखा ने जामथा स्टेडियम से 4 सटोरियों को गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपी भारत ऑस्ट्रेलिया मैच के दौरान स्टेडियम के भीतर ही सट्टा खिला रहे थे। क्रिकेट मैच सुरू असताना त्या ठिकाणी रेकी केली, काही लोकांना आम्ही स्पॉट केलं की ते त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून त्यामध्ये वेबलिंक ॲपच्या द्वारे ते क्रिकेट बेटिंग करत आहेत, त्या आधारावर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांची जेव्हा चौकशी केली, विचारपूस केली, त्या ठिकाणी ते सदरचा मोबाईलवरती आणि वेबलिंकवर क्रिकेट सट्टा खेळताना मिळून आले, त्यावर आम्ही आता पोस्टे हिंगणा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। पुलिस ने इन सटोरियों के पास से मोबाइल भी बरामद किए हैं। पुलिस के मुताबिक सभी सटोरिये मैदान में चल रहे लाइव मैच और उसके प्रसारण के बीच के समय का इस्तेमाल कर सट्टा लगा रहे थे। मैच के दौरान अंदर की जानकारी बाहर भेजने की ट्रिक को टेलीकास्ट डिले बैटिंग कहा जाता है और इसी का इस्तेमाल करते हुए वे स्टेडियम के बाहर मैच की जानकारी अपने साथियों को भेज रहे थे। क्रिकेट मैच लाइव शुरू असताना जवळपास 15 ते 20 सेकंडचा लाइव मैच आणि ज्याचा ब्रॉडकास्ट होतो बाहेर प्रक्षेपण होतो त्याच्यावरती जवळपास 15 ते 20 सेकंडचा फरक असतो, त्याचा फायदा घेऊन ते लोक वेबच्या मदतीनं क्रिकेट सट्टा खेळत होते आणि त्यांचे जे बाहेर काही साथीदार होते त्यांना इथून माहिती पुरवत होते, त्याबद्दल आमची अजून सखोल चौकशी सुरू आहे। पुलिस को अपने मुखबिर के जरिए सूचना मिली थी कि कुछ सटोरिये लाइव मैच के दौरान सट्टेबाजी कर रहे हैं। इसी सूचना के आधार पर नागपुर पुलिस की अपराध शाखा ने कार्रवाई कर 4 सटोरियों को धर दबोचा। या ठिकाणी आम्ही एकूण 4 आरोपींना अटक केली आहे, त्यापैकी एक दर्शन गोहिल हा कांदिवली मुंबईचा राहणार आहे, त्याचप्रमाणे सुनील अमेसर हा नागपूर मधला आहे, जय किशन कृष्णानी हा नागपूर मधला आहे, सोबत प्रतीक मंत्री हा भंडारा येथील, अशा वेगवेगळ्या ठिकाणचे हे लोक आहेत।